देखभाल दुरुस्तीसाठी 2 महिने विश्रांती घेतल्यानंतर पनवेल महापालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. 55 लाख रुपये खर्च करून नाट्यगृहाच्या रंगमंचाला नवी झळाळी मिळाली आहे. 11 वर्षांपूर्वी नाट्यगृह बांधल्यानंतर पहिल्याच पावसात नाट्यगृहाला गळती लागली होती. रंगमंचावरील भागातून पाणी पडल्यामुळे सुरुवातीलाच रंगमंचाची अवस्था वाईट झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्रातच नव्हे तर कर्जत, पेण, पनवेल आणि उरण या 4 तालुक्यात नाट्यगृह नसल्यामुळे अनेक नाट्यरसिक पनवेलला येत असतात. नाट्यगृहात नाट्यप्रयोगांसह अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात. नाट्य कलाकारांनी याबाबत तक्रारी पनवेलच्या पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी नाट्यगृह दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्वात अनुभवी कंपनीला हे काम दिले होते. 3 मार्च बंद करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे काम 2 महिने सुरू होते. आता नाट्यगृहातील रंगमंचाचे पूर्णपणे नूतनीकरण केले आहे. सर्व विंगा बदलून नव्या विंग संगीत संयोजनासाठी असलेले पीठ झाकण्यात आले असून आवश्यक असेल तेव्हाच ते उघडण्यासाठी समोरून दरवाजा करण्यात आला आहे. प्रेक्षक खुर्च्यांना नंबर नसल्यामुळे प्रेक्षकांना आपली आरक्षित खुर्ची शोधणे अवघड जात होते, त्यामुळे प्रत्येक खुर्चीला नंबर टाकण्यात आला आहे. 16 जूनपासून हे नाट्यगृह सर्वांसाठी खुले होणार आहे. काही दिवसात नाटकांच्या बुकिंगलाही सुरुवात होणार आहे.